इतर राज्याचा राजा कर्नाटकामध्ये पंढरपूर, पहिला पंढरपूर कर्नाटकात, इतर राज्याचा राजा मंदिरात यावा, बघावं 16.5 वर्षाची मुलगी गाभाऱ्यात नाचतीये, इतकी सुंदर मुलगी गाभाऱ्यात नाही दरबारात नाचली पाहिजे. सैन्य पाठीमागे लावण्यात क्षणात कळलंय कानोपात्रेला, सैन्य जीवाच्या आकांताने आपल्याला शोधणार आहे. आणि जीवाच्या आकांताने कानोपात्रा पळतात, ज्ञानोबांनी सांगितलंय मंदिर सोडायचं नाही, माय मंदिरातच पळतीये, पण पळणार कुठपर्यंत? शेवटी पांडुरंगाच्या चरणाशी मस्तक झाली, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, एकदा पांडुरंगाकडे बघितलं आणि क्षणात जीव सुटला. विषय तो त्यांचा झाला, क्षणात जीव सोडावा तरी आमच्या लोकांनी म्हणावं देवाला विटाळ पाडला, देव पवित्र केला. बोलवा ब्राह्मण, काशीचा बोलवा, वनारशीचा बोलवा, मथुरेचा बोलवा, द्वारकेचा बोलवा, यज्ञ झाला. अरे हत्तीच्या सोन्यानं तूप होता तर देव पवित्र होईल, तोपर्यंत होणार? उच्चारा, मंत्र उच्चारा, योग याग विधी तेने हे करा, योग करा, याग करा, तप करा, यज्ञ करा देवाला. अरे तुम्ही कोण देवाला पवित्र करणार? त्यातला एक सुसंस्कृत शहाणा ब्राह्मण अनंता, अनंता ब्राह्मणाने सांगितलं, माऊली अरे जर देवाचं नाव घ्यायला बहुत सुकृताची जोडी लागते तर देवाच्या चरणावर जीव सोडायला काहीतरी प्रारब्ध असतील की नाही? एक दिवस थांबा, एक रात्र थांबा, उद्या काय करायचं ते करूयात. एक रात्र थांबले, कानोपत्राचा देह पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आहे, कानोपत्राच्या देहाशेजारी अनंत ब्राह्मण झोपली आहेत. अनंत ब्राह्मणाच्या स्वप्नात जगाचा अनंता येतोय आणि सांगतोय, अनंता अरे माझ्या लेकीनं माझ्या जीवावर प्राण सोडला रे, आज्ञा आहे तुला, हिची समाधी माझ्या उजव्याच बाजूला असली पाहिजे, आज्ञा आहे, आज्ञा पाळावी, समाधी उजव्या साईडला बांधावी, त्या समाधीवर वृक्ष यावा, वृक्षाची फांदी आडवी यावी. आणि मग देवांना सांगावं, जो कोणी येईल तो कानोपत्रेच्या चरणाला मस्तक लावूनच येईल. एका वेशेची मुलगी देवा, आयुष्यभर तुझ्या पलीकडे कधी कुणाचं नाव घेतलं नाही, तुझ्या पलीकडे कधी कुणाचं दर्शन घेतलं नाही, तर मी पायरीला आणि ही तुझ्या बाजूला, मला असू दे मी बाजूला, मला काही प्रॉब्लेम नाही, पण मला प्रॉब्लेम याचा आहे की हिला मस्तक कशा मोडावायचं, गरज काय? ही 16.5 वर्षाची पूर्वी तुझ्या जिपायावर जीव आम्ही बी सोडतो, चल मस्तक लावायचं कशाला? पर मी लावायचं, ज्ञानोबा राय ना लावायचं, तुकोबा राय ना लावायचं, येईल त्या भक्ताला लावायचं, जिजीवाच्या कंदाने तुझी भक्ती करतोय तिला, हिला त्याचं मस्तक लावल्याशिवाय पुढे यायचं असं कसं रे देवा? देव सांगतायत, नामा तिनं माझ्या जीवावर पाय सोडला म्हणून तिला, तिनं माझ्या पायावर जीव सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही, नामा तिनं संताचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. काळजी करू नका, तसा तिचा उद्धार झाला ना तसा तुमचा आमचे होणार आहे दादा, काहीच साकडे जर जिला बाप माहित नाही तिचा उद्धार झाला तर तुमच्या आमच्या सारख्याच होणार नाही का दादा? चोखो भरायची गुरु माझ्या देवानं राखावी, नागबाबाच्या घरी कावडीनं पाणी माझ्या देवानं व्हावं, गोरबा काकाची मडकी माझ्या देवानं बनवावी, तुको भरायचा संसार माझ्या देवानं सांभाळावा, जनाईचं जातं माझ्या देवानं वढावं, मुक्ताईचा कारभार माझ्या देवानं सांगावा, हे सगळं कुणी करावं? देवानी तर करावं. मिराप की कृपा सब काम खोरे आ, मिराप की कृपा
पक्षी भी फिर भी नाम कूर है मेरा पकी कृपा सत्ती ने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या गोविंद पाठी हा विश्वास तुमचा असला पाहिजे कोरोनाच्या काळात तो विश्वासच घासाळा कोरोनाचा विषाणू दिसतो का दिसतो का तुम्हाला दिसला मला तो दिसला तुम्हाला दिसला मला एवढंच म्हणायचंय न दिसणारा विषाणू मारतो याची खात्री आहे तर न दिसणारा पांडुरंग तारतो याची खात्री नसावी का हा विश्वास आहे विश्वास विश्वास जर असला ना मागे पुढे उभा राहे संभावित आली आघात घालोनी या भार राहिलो निश्चिंत निरविले संती तो का म्हणे घालो तयावरी पाहू हा संसार देवा पायी अरे जे काही होईल ना तुझी चिंता त्याशी नको खेद करू पती लक्ष्मीचा तो का म्हणे माझे तुम संतांवरी काळजी काय करता दादा निर्वाणी गोविंद असे मागे काहीच साकडे पण कधी विषय तो त्यांचा हे होईल कधी जेव्हा मुखात त्याचं नाम असेल मनात त्याची स्मृती असेल तेव्हा कधी आता पंचपक्वानाचं ताट आहे सांगितलं न खाता सांगा कसे सांगता येईल का दादा देवाचं नाम गोड आहे न घेता सांगता येणार मी सांगते घ्यायचं कसं चला सर्व पुरुष मंडळी हातवरी करा पुरुष मंडळी घ्या ना घ्या कीर्तनात जेवढे पुरुष आहेत अंडरलाईन दिस वर्ड प्लीज घ्यान दादा घ्या हा कट्ट्यावरचे घ्यान दादा चांगल्या कामात आपला व्यासपीठावर सांगते जे भारतात जन्माला आले ते हातवरी करत्या आणि जे आवलत पाकिस्तानात जन्माला आले ते हातवर करायचे नाही घेतली नाही तर करीन कशी देवाची म्हणजे तिकडच करा घेतले प्रेमाने लक्ष्मी शारंग खाली कोणी घेईला सांगितले तुमचे हात सांगा सांगितले जाऊ दे आता घेतले तरी आम्हाला काय सांगता कोणाला आता यांचं झालं मी तुम्हाला इशारा का केला माहित आहे असं नवरा बायकोचं भांडण लागावं तेवढ्यात पाहुणा यावा की बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही फक्त इशारा करते चला कळलं कळलं नाही समजून घेऊ नका महाराज नाही घेतलं समजून तरी जमत आहे महाराज चला जागेवर विनोदाचा भाग आहे आनंदी राहायचंय ना मुखात त्याचं नाम पाहिजे चला सर्व स्त्रियांनी हातवरी करायचं सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाही तर
ऐकून लक्षात घ्या माझी माय, माझं तुमच्यावर लई प्रेम, इतका जीव आहे माझं तुमच्यावर, इतका जीव आहे ना, हा काय सांगू, खाली जाऊया हातानं टाळी आणि मुखानं ना, आनंद आहे दादा, आनंद पुन्हा भेटेल की नाही याची खात्री आणि प्रेमाने विठोबा मला भिकारी तुम्हाला सांगते पुरी नाही का तुम्ही माझ्या बहिणीसारखे, एक गोष्ट अर्थात कंबर खोसून करायचं कार्य, पण एवढं आपण कोणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही, एवढी हिंमत जर ठेवली ना तर काय कमी, आपण जिजाऊचे लेखी दादा, फक्त हे कळलं पाहिजे मुलींनो, काही असू द्या, कितीतरी रातच्या 12 वाजता उठ्या, बापाच्या अंथरुणाजवळ जा, त्याची झुरेले पाय सुरकू द्या, पडला चेहरा बघा आणि बापाच्या पायाला हात लावून वचन द्या, आकाश ठेंगणा पडेल की प्रगती करेल बाबा, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वाटत एवढं केलं ना, लय झालं माझी माय, आणि आपण फार गोड आहेत, देवाने आपल्याला एवढं सुंदर बनवलं, एवढं सुंदर बनवलं, अख्खा संसार आपण आपल्या खांद्यावर पेरतो, नवऱ्याची सासऱ्याची लेकरांची काळजी आपण घेतो, किती आपण द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहात आपण, आई देवानं आपल्याला तेवढा सुंदर बनवलं जेव्हा आई बनण्याचा अधिकार त्यांना आम्हाला दिला, एवढं सुंदर नातं देवानं दिला, अजून काय पाहिजे माय आपल्याला, फक्त हे जपता आलं पाहिजे, हे सांभाळता आलं पाहिजे, मुलांना फार गुणवान आणि गोड आहात तुम्ही, फक्त मार्ग चुकू देऊ नका, आणि अजून पुढे जाऊन सांगते सगळ्यांना ऐका, जे काही पुढे येईल ते समाधानाने स्वीकारा, कोरोना असो नाही तर अजून कुठलं आलं ना आता मायक्रो काय, हा आला आला येऊ दे आता काय करीत आम्हाला, कर्म सत्य करा काही होत नाही, डोळे उघडून परमार्थ करा, आनंदी रहा, स्माइल इज द बेस्ट सोल्यूशन ऑफ ऑल सिच्युएशन, प्रत्येक कठिनाईच जर एकमेव उत्तर काय असेल तर समाधानी राहणं, चेहऱ्यावर हास्य ठेवणं, बस एवढं जमलं ना, आणि लोक लोकांना सुखही सांगू नका दुःखही सांगू नका, हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो, त्याला सांग बाकी कोणाला नाही, शेवटी सांगणं काम माझं, कर्म सत्य ठेवा देव तुमच्या सोबत आहे, विषय नारायण करा देव तुमच्या पाठीशी, एवढं केलं ना काय, कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही, कल्पत्र तळवटी जोकुणी बैसला काय होणे त्याला, राजा याची कांता काय भेक मागे मनाची अजोगे, पाहिजे ते हासिल करा फक्त विश्वास विश्वास सुरू झाल्यापासून त्याचं चालूच आहे महाराज, हा ती म्हणत असेल बाय 11 वाजल्या बंद कर असंच म्हणत असेल, दुसरं नाही पिल्या थोडं 5 मिनिट खेळ, 5 मिनिट
सभ्य होते महाराज चलन काय त्याला इकळलं हो कुठे याव त्याला इकळलं कुठं यावं आम्हाला अजून कळलं नाही कुठं जावं काय सांगायचं महाराज मी तर म्हणते देवानं मला कुत्रं केलं तरी हरकत नाही माऊली मी कुत्र होईल पण छत्रपती शिवरायांच्या वाघ्यासारखं कुत्र होईल महाराज स्वाभिमानी एकनिष्ठी राजांच्या जाळ्यामध्ये उडी टाकावा असं वाघ्या होत दादा हा त्याचं काय बंदच पडत नाही माझं मन पडल्याशिवाय.